भीमा कोरेगाव इथल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर दलित संघटनांच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. या दरम्यान बुधवारी कोल्हापूर बंदवेळी समाजकंटकांनी धुडगूस घालत शहरातील दुकानं, वाहनं तसंच घरांची तोडफोड करून प्रचंड नुकसान केलं होतं. जिल्ह्यात विविध ठिकाणीही अशा घटना घडल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी आजपर्यंत 180 जणांना अटक केली. आज शहरातील जुना राजवाडा पोलिसांनी 31 जणांना, राजारामपुरी पोलिसांनी 5 तर शाहूपुरी पोलिसांनी 1 अशा 37 जणांना अटक केली. त्यामुळे आजपर्यंत शहरात अटक केलेल्यांची संख्या 72 झाली आहे. तर अजूनही काही फरार दंगलखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.